वटपौर्णिमेच्या आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी तुम्हाला प्रपोज केलं? हो नक्कीच. त्यांच्या गिफ्ट पण आहे ज्या मी तुम्हाला दाखवू इच्छिते. काय दाखवायचं? 20 वर्षापूर्वीचे आहेत. त्यांनी गिफ्ट दिलेली तुम्हाला? काय दिलं होतं हे बघा ना. हा पहिला बुके आहे, 20 वर्ष झाले मी जपून ठेवलंय. तेव्हा कसं 20 वर्षापूर्वी त्यांना सुद्धा एवढं बोलण्याचं डेअरिंग नव्हतं, म्हणजे नसायचंच तेव्हा. तर त्यांनी एका पेपरवर मला लिहून दिलं होतं. माझं माहेरचं नाव वैशाली आहे, ते मला वैशूच म्हणायचे. ते अजूनही 20 वर्ष झाले या पेपरला. वैशू आय लव्ह यू असं लिहिलं होतं. हे पहिला गुलाब दिलंय 20 वर्षापूर्वीच. किती छान. वा वा वा. हे कुठे दिलं होतं तुम्हाला त्यांनी? ते ठिकाण आठवत आहे? हो. कुठे हो? आमच्या ऑफिस मध्येच दिलं होतं. ऑफिस मध्ये? ऑफिसच्या कॅन्टीन मध्ये दिलं होतं. तुम्हाला? मग कॅन्टीन वाले काय संपावर गेले होते तेव्हा? आणखी नाही काही दाखवून काहीतरी. खूप आहे पण 20 वर्ष या माऊलीने सगळ्या आठवणी जपून ठेवले. पहिले त्यावेळी हे चॉकलेटचे असे गिफ्ट असं पहिल्यांदाच आलं होतं, जे त्यांनी मला पहिल्यांदा दिलं होतं, जे मी खूप आवडीने जपून ठेवलंय बघा. हे चॉकलेटचं असे गिफ्ट त्यावेळी चॉकलेट्स असे देत होते ना, ते मी अजून ते कव्हर पण ठेवलं. 20 वर्ष चॉकलेट नाही ठेवलं? ते लगेच खाल्लं मी. ते लगेच खाल्लं. चॉकलेट माझं खूप आवडतं. तुम्हाला हे काय पत्र? हो असं बघा, यांना खूप लिखाणाची आवड होती. माझ्यावर खूप छान कविता वगैरे लिहायचे सर. आता जर बोलले असते तर काय बोलले असते माहितीये? तुम्ही ऍक्टर म्हणून घेतलं असते लगेच त्यांना. लग्न लग्न म्हणजे काय असतं? त्याच्या मनातील विचाराचं तिच्या चेहऱ्यावरचं प्रतिबिंब असतं. तिच्या प्रत्येक प्रश्नापाशी त्याचं उत्तर तयार असतं. त्याला ठसका लागताच तिच्या डोळ्यात पाणी तरळतं. पण तिला ठेच लागली तरी काहीच त्याला कळत नसतं. तिने चहा केला तर त्याला सर्वत हवं असतं. तिने सिनेमाचा प्लॅन केला तर त्याला घरीच बसायचं असतं. त्याच्या चुकांना तिच्या पदराचं पांघरून असतं. तिच्या छोट्याशा चुकीमुळे मात्र मोठं रामायण घडत असतं. बऱ्याचदा कधी तडजोड तर कधी भांडण असतं. तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं. त्याने नेहमी बेफिकीर तर तिने समजूतदार वागायचं असतं. कपातल्या वादळाला चहाबरोबर गिळायचं असतं. घर एकान विस्कटलं तर दुसऱ्यान आवरायचं असतं. आणि प्रत्येक वेळी हे काम तिने एकटीनेच करायचं असतं. मी एक स्त्री आहे, मी एक स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. माहेरचा मान तर सासरची शान आहे. मी एक स्त्री आहे याचा मला अभिमान आहे. आयुष्यातला एक असा टर्न कधी आला? 12 वर्षानंतर झालं असं. 2010 त्यांचे भाऊ हरले. त्याच्यानंतर त्यांना काहीतरी शॉकिंग झालं. का झालं काय आम्हाला कळालंच नाही. आम्हाला वाटलं की होईल बरं, कारण त्यांची सुरुवात जी झाली ना ती केवळ फक्त लंगडत चालण्यामुळे. त्यामुळे आम्हाला कळालंच नाही त्यांना होतंय काय. आजही डॉक्टरकडे नेलं तर डॉक्टर सांगतात रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. पण असं काय आहे याचं उत्तर डॉक्टरांकडे. हळूहळू एक एक कमी होत गेलं. पाय चालता चालता पडायला लागले, मग जागेवरच बसले, मग हाताची मुवमेंट कमी झाली, मग बोलणं हळूहळू जड झालं आणि नंतर बंदच झालं. असं सगळं होत असताना हे आता किती 8 वर्ष असं आहे? 8 वर्ष आहे. 8 वर्षापासून चालू झालं. पण बेड रिटर्न आहे त्याला 5 वर्ष तर नक्कीच झालं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.